दिवाळी दिवाळी किंवा दीपावली हा दीपोत्सव हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक आहे. या सणाला घराजवळ लहान दिवे लावले जातात व घराच्या उंच ठिकाणी आकाशकंदील लावला जातो. स्त्रिया अंगणात रांगोळी काढतात. दीप हा मांगल्याचा प्रतीक मानला जातो. अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करतो. आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव सारेजण साजरा करतात. दिवाळीच्या सणाला महाराष्ट्रात काही ठिकाणी लहान मुले मातीचा किल्ला तयार करतात. त्यावर मातीचे बाहुले प्राणी मांडतात व त्यावर धान्यही पेरतात. दिवाळी हा सण अंदाजे 3000 वर्ष जुना आहे. परंतु काही लोक असे मानतात की प्रभू श्री रामचंद्र सीतेसह 14 वर्षांच्या वनवास संपवून अयोध्येत परतले त्या दिवशी दिवाळी सण साजरा करतात. दिवाळीचा पहिला दिवस असतो वसुबारस. याला गोवत्स द्वादशी असे म्हणतात. या दिवशी गायीची व तिच्या पाडसाची पूजा केली जाते. धनत्रयोदशी हा दिवाळीचा दुसरा दिवस. या दिवशी धनाची पूजा केली जाते. दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. या दिवशी सगळे लवकर उठून सुगंधी उठण्याने आंघोळ करतात व नवीन कपडे घालतात. लहान मुले फटाके वाजवतात. नरक चतुर्दशी नंतर येते लक्ष्मीपूजन. या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. घरातील दागिने धन याची पूजा केली जाते व आरोग्यलक्ष्मी म्हणजेच केरसुणी हिची पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी येतो दीपावली पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा. या दिवशी बरेच लोक नवीन वस्तू खरेदी करतात किंवा नवीन प्रकल्प चालू करतात. पाडव्यानंतर येते भाऊबीज. या दिवशी बहीण भावाला ओवाळते व त्याच्या समृद्धीसाठी प्रार्थना करते. त्यानंतर भाऊ बहीण एकमेकांना काही भेटवस्तू देतात. दिवाळीच्या या दिवसात लोक एकमेकांना शुभेच्छा भेटवस्तू व दिवाळीचे मिष्ठान्न देतात. असा हा दिवाळी सण सारेजण आनंदाने व हर्षाने साजरा करतात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आवडल्यास नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा.